नमस्कार देवानो, मगासपासून मी बघत होतो की खूप काही सुंदर अशी चर्चा चालू होती. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण संपूर्ण जीवन जगताना, संपूर्ण जीवन आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहतच नाही. काही वेळेला असं होतं की लोक चोर जर भेटला एखादा चोरी करताना तर आपण त्याला चोर म्हणतो, पण काही लोक असतात जे आयुष्यभर कधी भेटत नाही पण चोरी करतात पण त्याला चोर म्हटलं जात नाही. पण लक्षात घ्या, हा परमार्थातला जो प्रांत आहे, जो द्रष्टा आहे, जो पाहणारा आहे, हा जो आपला अभ्यास चालू आहे, तर तो जो पाहणारा जो आहे आपल्याकडे, तो 24 तास, बघा मी काय म्हणतो ते, 24 तास आपल्यावर बारीक नजर ठेवू नये. बारीक परमार्थ क्षेत्रामध्ये भल्या भल्या लोकांना हे समजतच नाही. त्यांना असं वाटतं काय माहिती आहे की मी कर्म करायचं आणि देवानी फळ द्यायचं, असा एक समज चालू झाला आहे. पण वस्तुस्थिती आहे की परमेश्वर कोणाच्याही जीवनात कसलीही ढवाढवळ करत नाही. कोणाच्याही जीवनात त्यांनी सर्व निर्माण करून ठेवलेलं आहे. तुला काय बघायचं, तुला बुद्धी दिली आहे ना, त्याचा विचार करून तुला जगायचं आहे. आता एक प्रश्न असा आहे की मग हा कोण आहे पाहणारा. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, मग तुम्हाला समजेल, कारण हे उदाहरणाशिवाय ना काही गोष्टी समजत नाही. आणि हे मलाही माहिती नव्हतं. मीही नामस्मरण करत होतो, अभ्यास करत होतो, साधना करत, मला असं वाटायचं मी योग्य करतो आहे. मला कधीच असं वाटलं नाही की मी मला जे मनाला वाटेल ते मी करत होतो. पण एक दिवस मी 15 दिवस ते 17 दिवस एकाच ठिकाणी अभ्यास करता 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 अशी एक जीवनात घटना घडली माझ्या, ती तुम्हाला मला सांगायची आहे. कारण मी जो बोध आहे, आपला अंतरंगातला जो बोध आहे तो मला सांगायचा आहे. मला बाकीचं फापड पसारा नाही सांगायचं आहे की लोक काय म्हणतात, हा काय म्हणतो, तो काय, मला त्या गोष्टी मला जराही, मला काय, जसं बोलतात ना, तू का म्हणे, ज्ञानदेव म्हणे, हे म्हणे, ते तू काय म्हणे, तुझा काय अनुभव, जो मला आहे तो मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेला अशी घटना घडली की मी सर्व अभ्यास करत होतो, सर्व करत होतो, सर्व निरीक्षण परीक्षण चालू होतं बुद्धीने, विचाराने, मनाने, जे काय असेल ते चालू होतं अंतरंगात. पण मला एक जाणीवपूर्वक अशी घटना समोर आली, हे सर्व व्यवहार करताना कोणतरी मला पाहतोय आतून. जेव्हा जेव्हा मी शांत होतं तर मला असं वाटायचं कोणतरी पाहतोय. अजून मी जेव्हा खोलवरती जाऊन ज्या गोष्टी पाहणं, कारण मला स्वभाव धर्म होता, एखादी गोष्ट मला जर भावली, पटली, तर मी त्याच्यात खोलमध्ये जायचो. मग ती काही, मग कोणी सांगितलं असेल त्याच्यावर रिसर्च करायचो. मग तसं मी रिसर्च करता करता अभ्यासातून जेव्हा बघितलं, त्याच वेळेला पहिली वेळ मीच मला पाहत होतो. म्हणजे आजपर्यंत असं होतं की मी ह्या शरीरातून मी सर्व व्यवहार पाहत होतो, असं होतं. मी सर्व मनाने, बुद्धीने विचार करतो, हे माझं शरीर आणि माझं हे जीवन मी पाहत होतो. पण पहिली वेळ असं काहीतरी वेगळं झालं की मलाच कोणतरी आतून, म्हणजे मीच माझं शरीर, माझं मन, माझे विचार ह्यांना पाहत होतो. थोड्या वेळासाठी असं वाटलं की हा राजेश वेगळा आहे. हे राजेशचे मन, हे राजेशचा विचार, हे सर्व राजेशचं जेवढं जेवढं आयुष्यभराचं आहे, हा वेगळा आणि हा कोणतरी वेगळा आहे. ही पहिली वेळ माझ्या जीवनात घटना घडली. आणि मी अजून खोलवर जेव्हा अभ्यास केला गेला, त्यावेळेला असं माझ्या निदर्शनात आलं की एक असं एक तत्व आहे आपल्या शरीरामध्ये ज्याला मी द्रष्टा नाव दिलं, तो 24 तास आपल्यावर मार्क करतो. 24 तास तुम्ही नुसतं जरी एखादी गोष्ट पाहिलात, आता कुठची समजा एखादी स्त्री पाहिलात असं समजा, तर ती स्त्री पाहते, तुम्ही पाहता, पण तुमच्या मनातून एखादा जर वाईट विचार गेला, बघा नुसता वाईट विचार गेला, एक समजा एक्झाम्पल दिल्याशिवाय समजत नाही, वाईट विचार गेला, त्या स्त्रीलाही माहिती नाही की तुम्हाला, पण तुम्ही सहज ते काही ऐकल्यामुळे ते सहज तुम्ही निगेटिव्ह विचार केला, तर त्याचं तो जो पाहणारा ना तो लगेच नोंद करतो तुमचा भाव किती आहे पाहताना. तुम्ही काय, म्हणजे तुम्ही संन्यासी असा, चोर असा, संत असा, का कोणी असा, कोणी असा की एक मोठे सतसाधक असा, तर त्यावेळेला तिथे डायरेक्ट नोंद होत होती की जसा भाव तसा देव, तशा पद्धतीत एक नोंद होत होती अंतरंगामध्ये. आणि त्याची फळं ही मिळणारच,
100%. त्यावेळेला माझ्या सत्य लक्षात आलं. आजपर्यंत मी विचार करायचो कोणतरी आपल्या अंतरंगात चंद्रगुप्त आहे किंवा तो मेल्यानंतर काहीतरी हिशोब करतो असं होतं, पण मला हे उलटं दिसलं. तसा प्रकार नाही तो चंद्रगुप्त, चंद्रगुप्त तो प्रकार नाही, तो आपल्या अंतरंगातच तो नोंद करत असतो. हा जो आहे हा प्रत्येक माणसाच्या अंतरंगामध्ये आहे. उदाहरण देऊन सांगतो त्याला पुन्हा पाहायचं कसं ते. बँकेमध्ये एखादा कॅमेरा लावलेला आहे समजा, सर्व कर्मचारी काम करत आहेत, सर्व कर्मचारी काम करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, आपले सर्व व्यवहार आपापल्यापरीने. तो कॅमेरा लावलेला असतो चोरासाठी, चोरी होऊ नये, डाका टाकू नये. पण सर्व जेवढे येत आहेत ना सर्व व्यवहार करतात, तो कर्मचारी असो कोणी असो, पण तो कॅमेरा असतो ना तो कोणाचाही पक्षपात करत नाही. हा जाती, हा हिंदू आहे, हा ख्रिश्चन आहे, हा बौद्ध आहे, कोण मुसलमान आहे, काहीही कोणामध्ये भेदाभेद करत नाही. तो फक्त पाहण्याचं काम करतो आहे, लक्षात ठेव. आणि तोही निरपेक्षपणे, कोणाचाही भेदाभेद न करता. मग तिथे जर एखादा जर मंत्री आला तो बोले मी मंत्री आहे महाराष्ट्राचा, तरी तो रेकॉर्डिंग करणार. तिथे संत आला तरी तो रेकॉर्डिंग करणार. जगातला मोठा अमेरिकेचा जरी अध्यक्ष आला तरी तो प्रामाणिक रेकॉर्डिंग करणार. सेम तशा पद्धतीमध्ये प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ती रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्हाला एक उदाहरण अजून देतो, कारण उदाहरणाशिवाय समजणार नाही. तुम्ही एखादी वेळेस ना घरात तुमच्या कोणीच नाही, कधीतरी घटना अशी घरात तुमच्या कोणीच नाही आणि तुम्ही आई किंवा बाबांचे असे पैसे चोरलेले आहेत. बघा पैसे चोरले, कोणी बघितले नाही तुम्हाला. पैसे चोरल्यानंतर तुम्हाला कोणतरी पाहत आतून बोलतं, काय रे पैसे कशाला चोरतोस, असं असं समजल्यानंतर तुला मार भेटेल बघा. पण आपल्या लक्षात नसतं. मग हा कोणतरी तुम्हाला पाहतोय बघा आणि तो सांगतोय तुम्हाला की तुम्ही पकडल्यानंतर तुमची काय अवस्था होईल. किंवा एखादा लबाड माणूस आहे, स्त्री लंपट माणूस आहे, कोणी नसताना तो काही गोष्टी करतो, पण त्याच्या आतून तो फोकस करून त्याला सावध करतोय, बघ असं केल्यानंतर त्याचे हे हे वाईट परिणाम होतील. तरी देखील त्याच्या लक्षात येत नाही. मग हा जो आहे ना नोंद करणारा तुमची, हा खूप सूक्ष्म आणि तीक्ष्ण आहे. हा कोणालाही आजपर्यंत हे परमार्थिक लोकांना कोणालाही समजत नाही. पण ज्या वेळेला ही गोष्ट मला समजली त्यावेळेला मला पहिला बोध असा झाला, परमार्थामध्ये ह्याला जिंकणं खूप कठीण गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप कठीण आहे. जसं परमार्थ हा कठीण विषय झाला तो ह्याच अवस्थेमध्ये झाला. बाकी तो सर्व काही गोष्टी करेल. म्हणून सर्व सतसाधक जेव्हा ध्यानधारणा नामस्मरणामध्ये खोल 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 एकदम खोल अवस्थेत जातात, जिथे शरीराचाही विसर पडलेला असतो, मन बिन सर्व ह्या ज्या विचार विचार हे सर्वांचा विसर पडले आणि एका विशिष्ट निवांत अवस्थेत जेव्हा तो निघून जातो, तर त्यावेळेला तो सतसाधक शोधत असतो की इथेच नाही ना तो भगवंत लपलेला आहे, इथेच नाही ना तो संतांनी सांगितलं आहे, इथेच नाही ना तो. तर त्यावेळेला तुम्हाला एक आतून आवाज येतो, तो आवाज असा असतो, काय रे मिळालं काय तू, नाही अजून मी शोधतोय. मग हा कोणाचा आवाज होता आतून? हा कोणतरी वेगळा आहे जो तुम्हाला तिथेही पाहतोय की हा काय करतोय ते. ही जी गोष्ट आहे ना ही मी सूक्ष्म अवस्थेत जेव्हा मी पाहिली, खूप खोल अवस्थेमध्ये, तिकडे मी व्यक्ती बिकती कुठची तरी शक्ती बिकती म्हणूच शकत नाही. तो द्रष्टा आहे, लक्षात ठेवा. तो आपल्याला 24 तास पाहतोय. तुम्ही चांगलं बोला का वाईट बोला, किंवा ह्या व्हॉट्सअपवर सुंदर सुंदर मॅसेज टाका, किंवा काही तुम्ही समोरच्याला काहीतरी कमीपणा दाखवण्यासाठी काही मॅसेज टाका, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही ज्या वेळेला तो मॅसेज टाकता तर त्यावेळेला तो तुम्हाला पाहतोय. तुमचा भाव काय आहे त्या मॅसेज टाकण्यामागे? समोरच्याला कमीपणा दाखवणं आहे का समोरच्याचं ज्ञानामध्ये भर करणं आहे? हा भाव खूप महत्त्वाचा आहे. मग ती गोष्ट तुम्हाला आणि चांगलं वाईट तिथे समजतं. तुम्ही सुंदर कपडे घातला, सुंदर तुम्हाला लोक पुसत आहेत, सुंदर तुमची वाह वाह करत आहेत, सुंदर काही ह्याला काही व्हॅल्युएशन शून्य आहे तिकडे. तुम्ही वैयक्तिक लेवलला कसे आहात आतून, आतून तुमचा भाव किती शुद्ध आहे. म्हणून जसा भाव तसा देव हे संतांनी का सांगितलं, त्याच्यामागे हे कारण होतं की प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही अंतरंगात तुमचा भाव कसा आहे. मग हा जो अभ्यास, लक्षात घ्या, हा जो अभ्यास ज्याला कळाला त्याला जीवनाचं सार समजलं. आता एक आहे की विजय पांढरे साहेबांनी सांगितलं होतं, दर्शन द्रष्टा आणि दृश्य
तर लक्षात घ्या, दर्शन म्हणजे ह्याचं दर्शन घ्या पहिलं. जो आहे ना, जो पाहणारा जो आहे आपल्या अंतरंगातून, त्याचं दर्शन घ्या हा कोण आहे. त्यानंतर जे पुढच्या ज्या गोष्टी आहेत, ते मन, तुमचं विचार, तुमची बुद्धी, हे जे संस्कारांनी जे तयार झालेलं जे मन आहे किंवा विचारांचं, मन मन म्हणजे नेमकं काय, विचारांनी जे तयार झालेलं संपूर्ण विचार एकत्रीकरण तयार झालेलं एक गाठोडं, जन्मोजन्मीचं एक गाठोडं म्हणजे तुमचं मन. तर हे जे आहे हे मन तुमच्या डोळ्यातून पाहत असतं, आतून सर्व गोष्टी सर्व जाणत असतं, लक्षात घ्या. हा जो प्रकार चाललेला जो आहे हा युगानुयुगी, आणि जे सर्व पाहतोय, आता मगाशी सांगितलं, जे सर्व पाहतोय पाहतोय त्यानंतर विचार करणारी एक गोष्ट आहे. विचार करतोय, व्यवहार करतोय, मनातूनच ठरवतोय मी चांगलं केलं. भिकाऱ्याला पैसे दिले तर स्वतःच ठरवतोय मी पुण्याचं काम केलं. कुठच्या तरी देवळात मी पैसे दिले तर स्वतःच ठरवतोय मी पुण्याचं काम केलं. आत्मदिभाव काय आहे तुझा, हा खूप महत्त्वाचा आहे. देताना ही खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, पण एक लक्षात घ्या, अजून तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की ज्या वेळेला ही गोष्ट जेव्हा मला समजली तर त्यावेळेला अक्षरशः मी तुम्हाला सांगतो मी नतमस्तक झालो, अगदी नतमस्तक झालो, आणि हात जोडले त्या तत्वाला की मी तुला जिंकू शकत नाही. खरंच सांगतो मी तुला जिंकू शकत नाही, कारण पावलो पावली मला असं वाटायचं बोलू न बोलणं म्हणजे वाईट न बोलणं, पण नंतर असं समजलं वाईट नाही बोललं पण वाईट चिंतन तर करतोय. म्हणून भगवद्गीतेत एका ठिकाणी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवतंय की कर्म देहानेच करणं असा प्रकार नाही, विचारातून पण कर्म साकार होतात. म्हणजे तुम्ही वाईट विचार केला तरी त्याची वाईट फळं चाखावीच लागणार, म्हणजे कर्म विचारांनी पण होतं. म्हणून सांगतात ना, मनस्थिती बदला तरच परिस्थिती बदलेल. विचार आपलं जीवन घडवतात आणि विचारच आपलं जीवन बिघडवतात. पण त्या हे जे आहे, हे जे शास्त्र आहे विचारांचंही, पण महत्त्वाचं आहे विचार तर बंद होत नाही आपले. कुठची घटना आली का विचार येतो, कुठची घटना आली तर विचार येतो, आणि असंख्य विचार, एक गेला का दुसरा, जसे हायवेवरती गाड्या येतात तशा पद्धतीमध्ये एक गेला का दुसरा, किती विचारांवरती आपण वॉच ठेवणार. मग मला हे समजलं की आपण शक्यच नाही. मग मी त्या तत्वासमोर हात जोडले प्रामाणिकपणे, शरणांगती शरणांगती जी असते ना, मी तिथेच झालो त्या तत्वाच्या ठिकाणी. आणि मी प्रामाणिकपणे त्या तत्वालाच विचारलं की तू माझ्यावर वॉच कधी ठेवायचं बंद करशील. असतं ना, आता एखादा पोलीस आहे वॉच ठेवायचं, मग तो काय बोलणार पोलीस, की तू गुंडगिर्दी सोड मी तुझ्यावर वॉच करायचं सोडून देतो. तसं त्या तत्वाने मला उत्तर दिलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो की तुझं जीवन जे आहे ना, तुझं वैयक्तिक जे जीवन आहे ते जगू नको, तू सर्वांसाठी जग. म्हणजे एकम बहुश्याम बोलतो ना आपण, सर्वांसाठी सर्वव्यापी जीवन जगायला शिक, तर मी हा तुझ्यावरचा वॉच काढीन. जो वैयक्तिक पर्सनली जर जीवन जगशील, मग तुझं तुझं म्हणून ज्या काही जीवन कशी, तुझ्यावर वॉच आहे माझा. पण तू विश्वासाठी म्हणून जगशील, त्या दिवशी मी तुझ्यावरचा वॉच ठेवीन. त्यावेळेला मला सत्य समजायला लागलं की संत कधी स्वतःसाठी जगत नव्हते. हे जेवढे महान महान जी माणसं झाली, जेवढी महान या जगामध्ये जी आत्मज्ञानी व्यक्ती झाली, ती सर्वांनी संपूर्ण स्वतःचं जीवन समाजासाठी वेचलं. कितीतरी शिव्या खाल्या समाजाच्या, कितीतरी बोल, कितीतरी काय काय त्रास घेतलं, पण त्यांनी सोडलं नाही. समाज हितासाठी ते मरून पण बिचारे गेले, काही जणांना गोळ्या पण घातल्या, पण त्यांनी ते ध्येय कारण का माहिती आहे, हे तत्व, हे सत्य जेव्हा मला समजलं त्यापासून मी शपथ घेतली की आजपासून जो श्वास, आजपासून जो विचार करीन, आजपासून जे जीवन जगेन ते समाजासाठी. आणि तिकडनं जेव्हा मी जगायला लागलो त्यावेळेला त्या तत्वाने माझ्यावर वॉच ठेवणं बंद केलं. त्याच वेळेला मला समजलं की हे निवृत्ती जीवन कसं असतं ते लक्षात घ्या, नाहीतर प्रत्येक विचारामागे माझं कर्म येतच होतं. आणि निष्काम कर्मयोग म्हणजे तू माझ्या स्मरणात युद्ध कर, हां म्हणजे भगवंताच्या स्मरणात युद्ध कर, तर तुला काही पाप लागणार नाही, काही नाही. तर हा जो बोध होता त्यावेळेला, बोध हा सत्य मला त्यावेळेला समजला, नाहीतर आयुष्यात समजला नसता. जे माझं मला जे दिसलं हे मी तुम्हाला सांगितलं, बाकी जो असेल हा तुमचा वैयक्तिक अभ्यास आहे, कारण तुम्ही खोल खूप ज्ञानी आहात, अभ्यासक आहात. माझं एकच आहे की
मीही तुमच्याच सारखा साधक, जे बुद्धीला पटेल तेवढंच मी आयुष्यभर घेतलं, कोण काहीतरी बोलेल आणि मी मानेल तसं नाही, मी रिसर्च करायचो, मी अभ्यास करायचो त्याच्यावरती, हा असं का बोलतो, तो तसा का बोलतो, संत असे का म्हणतात, रिसर्च करायचं, मला रिसर्च करायची एक सवय होती, कोणी काय बोलेल म्हणून मी ॲक्सेप्ट केलं असं नाही, पण त्या पद्धतीमध्ये माझा अभ्यास असायचा, स्वतःहून जायचं, स्वतःहून त्या अवस्था बघायच्या. तर लक्षात घ्या की मला जे दिसलं भेटलं त्याला मी भगवंत वगैरे असं काही नाव देत नाही, फक्त एवढंच सांगतो, उदाहरणं देऊनच सांगता येतं, कारण तत्व आहे. अंधाराला कितीही डोळे उघडून बघितलं अंधाराने तरी त्याला सूर्य दिसत नाही, कितीही डोळे उघडे बघून ठेवते, खोल असे खोलून बघू दे तरी सूर्य दिसणार नाही, आणि सूर्याने कितीही डोळे उघडे ठेवून बघितलं, डोळे मोठे करून बघितलं तरी त्याला अंधार दिसणार नाही. हा खेळ ह्या इथे आहे. म्हणून आपले मन, इंद्रिय आणि हे जे चालले, त्याला जो पाहणारा आहे, जोपर्यंत असा मार्गदर्शक भेटत नाही तुम्हाला, तोपर्यंत तो कधीच समजणार नाही, कधीच समजणार नाही. आणि जो पाहणारा आहे त्याला हे मन बिन हा विचार काही दिसत नाही, हे खूप पोरखळे वाटतं, म्हणजे लहान मुलं जशी बावला बावलीचा खेळ खेळतात ना तसे वाटतं, कारण तो छोटासा जीव आहे, या ब्रह्मांडामध्ये एक छोटासा पृथ्वी बिंदू एवढी आहे, तो छोटासा जीव, त्याचं जीवन तरी किती, त्याचं आयुमान किती, खूप छोटं आहे. आणि लक्षात ठेवा, हे सत्य प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरंगात आहे, आणि त्याचीच कर्मफळं त्या प्राणीमात्राला भोगावी लागतात, प्रत्येकाला, माणूस असो कोणी असो, मग छोटं बाळ का असू नये, त्याच्यावरही ते वॉच करतं, असं काही नाही की कोणाला ते सोडत नाही. हा जो नियम आहे, जसं ॲक्शन टू रिॲक्शन, तो इकडनं चालू होतो. हा बोध ज्याला समजला त्यांनी आपलं जीवन कसं जगावं हे तुमच्या हातात आहे. हां, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि जर हे नाही समजलं तर तुम्हाला जसं पाहिजे तसं आंधळेपणाने जीवन जगा, काही प्रॉब्लेम नाही, कारण हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. पण जे मला अनुभवायला आलं हे तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडलं, कारण तुम्ही सर्व अभ्यासू आहात आणि खूप चांगले आहेत. आवडलं मला तुमच्या ग्रुपमध्ये अभ्यास करायला, मला खूप आवडलं, कारण का माहिती आहे, सत्य जाणण्यासाठी जी तळमळ आहे तुमची, त्यासाठी हा जो ग्रुप बनवला, मला निजबोध खूप आवडला मला. धन्यवाद. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.